शहर में केंद्र सरकार की लाई गई योजना अग्निपथ के खिलाफ कांग्रेस की ओर से जोरदार आंदोलन किया गया। केंद्र सरकार के खिलाफ जोरदार नारेबाजी की गई। यह आंदोलन कांग्रेस विधायक विकास ठाकरे के नेतृत्व में किया गया, जिसमें अग्निपथ योजना को वापस लेने की मांग की गई। विधायक विकास ठाकरे ने अपना मत व्यक्त करते हुए कहा कि मोदी जब से पंतप्रधान बने हैं तब से जनता पर रातों रात कई योजनाएं ला दी गई। जिस तरह किसानों पर लादे गए 3 कानून डीमोनेटाइजेशन करने के बाद लोगों का नुकसान हुआ, उसी प्रकार अग्निपथ योजना के बाद भी लोगों का नुकसान होना तय है। देश के प्रधानमंत्री और भाजपा देश के युवाओं को कहां ले जाना चाहते हैं, ऐसा सवाल खड़ा हो गया है। महाराष्ट्रातील ही अस्थिरता कोणामुळे आली आहे हे सुद्धा जनतेला माहित आहे। एकंदरीत गेल्या 8 वर्षांमध्ये नरेंद्र मोदीजी जेव्हापासून सत्तेत आहे त्यांनी देशातील जनतेवर रातोरात अनेक योजना लादल्या आणि त्या सगळ्या फेल झाल्या। आपल्याला माहित असेल शेतकऱ्यांचे 3 कायदे पारित केले लोकसभेत, ते 3 काळे कायदे 1 वर्षाच्या आंदोलनानंतर वापस गेले। जेव्हा या देशातील शेतकरी सांगत होते की हे 3 काळे कायदे आम्हाला मान्य नाही, तर त्यांना 1 वर्ष रस्त्यावर थांबवून या देशाचं नुकसान नरेंद्र मोदी सरकारने केलं। डिमोनिटायझेशन, नोटबंदी ही योजना फसवी योजना होती। आता ही अग्निपथ योजना आणली आहे ही फसवी योजना आहे। 25% लोकांना नोकरी मिळणार आहे आणि नंतर यांचे नेते कैलास विजयवर्गीय म्हणतात की भाजपा के हायटेक कार्यालय बन रहे हैं वहां पे हम उनको नौकरी कर देंगे। यानी भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकार या देशातील युवकांना कुठे नेऊ इच्छिते हा प्रश्न पडला आहे। आणि एकंदरीतच मला वाटते या सरकारनी घेतलेल्या सरकारनी बनवलेल्या पॉलिसी या सरकारनी जे जे निर्णय घेतले आहे इतक्या वर्षामध्ये हे संपूर्ण देशातील नागरिकांना फसव्या योजना म्हणून ठरलेलं आहे आणि या सर्व योजनांचा निषेध म्हणून आज आम्ही हे महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत।